गृहसंकुलांची देखरेख आणि व्यवस्थापन या विषयावर जनजागृती व्हावी याकरिता वरळीतील नेहरू सेंटरमध्ये हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट शो आयोजित करण्यात आला आहे. या शोच्या माध्यमातून हाऊसिंग सोसायटीमध्ये महिला सदस्यांना असलेले अधिकार आणि त्यांची जनजागृतीही केली जाणार आहे. फोरम फॉर पब्लिक इंटरेस्ट व वुमेन्स लीगल फोरम फॉर हाऊसिंग सोसायटी या संस्थांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबईमध्ये होणाऱ्या हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट शो बाबत माहिती दिली. सध्या गृहसंकुलात महिला सदस्यांचे महत्व वाढले आहे. कायद्यानुसार महिलांनी योग्य सदस्यत्व मिळावे व आपली भूमिका मांडण्याची संधी मिळावी याबाबत शो दरम्यान जनजागृती केली जाणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष सुनीता गोडबोले यांनी दिली. हे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग म्हणजे हाऊसिंगचं क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये लोकांना जास्तीत जास्त अवेअर करणं, महिलांना करणं, कोऑपरेटिव्ह ऍक्ट आणि रूल काय आहेत, बायलॉज काय आहेत, एखादी रिडेव्हलपमेंट जर सोसायटीमध्ये होत असेल तर त्याची प्रक्रिया कशी असते, त्याची प्रोसेस कशी असते, बायलॉज सोसायटीमध्ये कशा पद्धतीने काम होतात, त्याच्यानंतर एखादं ट्रान्सफर मॅटर सोसायटीमध्ये असेल, नॉमिनेशनचं असेल, लिगल हेअरचं असेल किंवा नवीन घर घेतल्यानंतर प्रीमियमचं मॅटर असेल, तर लोकांना याच्यातली जास्तीत जास्त माहिती पोहोचावी हा आमचा उद्देश आहे. मुंबईत होणाऱ्या या अनोख्या शो मध्ये घरे विकत घेताना येणाऱ्या समस्या तसेच त्यावर मात करण्याचे मार्गही सांगितले जाणार आहेत. त्यामध्येच महिलांना व एकंदरीत सर्वांनाच गृहसंकुले व त्यांच्या व्यवस्थापनाबाबत माहिती दिली जाणार आहे. लोकांपर्यंत जास्तीत जास्त ही माहिती पोहोचावी. आमच्यासारख्या संस्था या फील्डमध्ये काम करतात ही माहिती लोकांपर्यंत आहे, परंतु या माध्यमातून म्हणजे ह्या एक्सपो जसं प्रॉपर्टी एक्सपो असतो आणि लोक घर घेण्यासाठी ज्या वेळेला त्याचे येतात तर ह्या एक्सपोमध्ये वेगळं काय आहे, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी काय आहे, म्हणजे कशा पद्धतीच्या सर्व्हिसेस आज मुंबईमध्ये अवेलेबल आहे, तर ही लोकांपर्यंत अगदी शेवटच्या फील्डमधल्या लोकांपर्यंत हे पोहोचावं ही अपेक्षा होती आणि त्यामुळेच वुमेन्स फोरमच्या बॅनर अंडर आम्ही ही आजची प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती. देशात प्रथमच या प्रकारचा शो आयोजन करण्यात आलाय. 10, 11 व 12 मार्चला वरळीतील नेहरू सेंटर मध्ये शो चे आयोजन करण्यात आले. त्यामुळे सर्व मुंबईकरांनी शो मध्ये सहभागी होण्याचे आवाहन शो चे आयोजक मुकुंदराव यांनी केले. हा शो नेहरू सेंटरला असणार आहे 10, 11, 12 मार्चला. याचं ऑब्जेक्टिव्ह असं आहे की आपण सध्या सोसायटीजमध्ये जे सर्व्हिसेस घेतो ते प्रोफेशनल सर्व्हिसेस घेत नाही, 80% सोसायटीज घेत नाही, मग हे आपण चेंज करायला हा एक्झिबिशन ठेवलेलं आहे. या शोमध्ये कोकणात नारळ काढायला पण एक वेंडर आहे, इज अ प्रोफेशनल हू डज दॅट, आणि असे वेगळेवेगळे आमच्याकडे सर्व्हिसेस असणार आहेत ऑन डिस्प्ले 10th, 11th, 12th मार्च नेहरू सेंटर. कॅमेरामॅन सुचिता सह कल्याणी भापकर जनादेश वृत्तवाहिनी करिता.